पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी व मोटार वाहनांची चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करून 3 गुन्ह्यांची उकल करत पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। यात राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत संशयित इसम नामे प्रवीण उर्फ सनी प्रशांत देवरे यास गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी नांदुरनाका येथे जाऊन सापळा रचून संशयित व त्याचे 2 साथीदार व 1 विधी संघर्षित बालक यांनी मागील 5 दिवसांपूर्वी रोहिणीनगर येथे घरफोडीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावरून पंचवटी पोलीस ठाणेकडील दाखल गुन्हा उघडकीस आला। सदर अटक आरोपी याकडून 55,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। तर दुसऱ्या गुन्ह्यात आरोपी नामे राजेंद्र मधुकर आहिरे याने पंचवटी पोलीस स्टेशनकडील गुन्हा केल्याची कबुली दिल्याने सदर गुन्ह्याचा तपासाकामी ताबा घेऊन त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली 50,000 रुपये किमतीची ऑटोरिक्षा जप्त करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक कैलास शिंदे हे करीत आहेत। तिसऱ्या गुन्ह्यात आडगाव नाका भागात गस्त करीत असताना एक संशयित इसम हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकलने जात असताना संशयास्पद वाटल्याने त्याच्याकडे कौशल्याने तपास केला असता सदर मोटरसायकल ही चोरीची असल्याचं निष्पन्न होऊन पंचवटी पोलीस स्टेशनकडील गुन्हा निष्पन्न झाला आहे। त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली 15,000 रुपये किमतीची होंडा ड्रीम नियो कंपनीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अरुण चव्हाण हे करीत आहेत। याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर गावित यांनी अधिक माहिती दिली। दिनांक 27/2/2022 रोजी पंचवटी पोलीस स्टेशनला CR नंबर 75/2022 IPC 454 357 380 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। गुन्ह्यामध्ये जवळजवळ सोन्याचे दागिने रोख रक्कम असा 2 लाख आणि 2 लाखाच्या आसपास मुद्देमाल चोरीला गेलेला होता। त्याच्यामध्ये मी स्वतः व्हिजिट करून आणि आमच्या ACP डिव्हिजन 2 मॅडम दीपाली खन्ना मॅडम यांनीसुद्धा व्हिजिट केली होती। व्हिजिट केल्यानंतर 28 तारखेला मी API पवार साहेब आणि पोले साहेब यांना या घरफोडीच्या संदर्भात माहिती घेऊन ही घरफोडी या स्थानिक लोकांनीच केली असावी असं आम्हाला शंका होती। त्याप्रमाणे त्यांना वर्कआउट करायला सांगितलं। त्याप्रमाणे आमचे पोलीस स्टेशन पंचवटीचे DBC कर्मचारी राठोड राजेश राठोड यांनी माहिती कळून त्याला मिळालेल्या माहितीप्रमाणे गुन्ह्यातील आरोपी प्रवीण उर्फ सनी प्रशांत देवरे राहणार नांदुरनाका याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हे केल्याचे कबूल केले आणि त्याच्यासोबत अजून 3 साथीदार होते। त्याच्यात 1 ज्युव्हेनाइल आरोपी होता, विधी संघर्षित बालक होता आणि इतर 2। तर हे विधी संघर्षित बालक आणि देवरेला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हे केल्याचं कबूल केलं आणि कबूल केल्यानंतर त्यांनी जो माल चोरला होता तो त्यांनी जसा आहे तसा काढून दिलेला आहे। बाकीचा माल याच्यातले जे दोघं फरार झालेले आहेत त्यांच्या वाट्याला आलेलं आहे असं समजलेलं आहे। आम्ही त्यांच्या मागावर आहोत आणि त्यांच्याकडूनसुद्धा उर्वरित राहिलेला माल आम्ही हस्तगत करणार आहोत। सुधीर तानाजी काकड याच्याकडे संसदरित्या मिळून आल्याने त्याच्याकडे चौकशी केली असतात त्याची अंगझडती घेतली। अंगझडतीमध्ये त्याच्याकडे 1 गावठी बनावटीचं अग्निशस्त्र मिळालेले आहेत। ते कुठून आणलं काय आणलं याबद्दल त्यांनी कुठल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आडगाव पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये सदर बनावटीचं जे अग्निशस्त्र आहे ते हस्तगत करण्यात आलेलं आहे। त्यांनी कुठून आणलं काय आणलं याबाबत त्याची पोलीस कस्टडी घेऊन अद्याप त्याचा तपास सुरू आहे। 1/2022 रिक्षा चोरी गेलेल्या होत्या। त्या रिक्षा चोरीमध्ये जो आरोपी अटक झालेला आहे राजेंद्र मधुकर हिरे राहणार सोयगाव तालुका मालेगाव याला आम्ही ताब्यात घेतला। भद्राकाली पोलीस स्टेशनने ऑलरेडी रिक्षा आमच्या गुन्ह्यात 43/22 गेलेली चोरी गेलेली रिक्षा काढून दिली होती, परंतु आम्ही त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा आम्ही डिटेल चौकशी केली, तपास केला असता त्यांनी आमच्याकडे दाखल CR नंबर 62/2022 एक रिक्षा चोरी गेलेली काढून दिली, तसेच 1 मोटरसायकलसुद्धा काढून दिली, परंतु त्याचा आमच्याकडे गुन्हा दाखल नव्हता। तिसरा एक गुन्हा होता,
एक मोटरसायकल चोरी गेलेली होती। त्या मोटरसायकलमध्ये एक इरफान नूर शेख वय वर्ष 26 या आरोपीला अटक करण्यात आली होती। त्याला अटक करण्यात येऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी CR नंबर 20/22 मधील चोरी गेलेली मोटरसायकल काढून दिलेली। अशा प्रकारे या मागील आठवड्याभरामध्ये 3 गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आणि त्याच्यातले मुद्देमाल रिकवर केलेला आहे। या सर्वांमध्ये आम्हाला आमचे CP साहेब माननीय पांडे सर, DCP झोन 1 तांबे सर व आमच्या सर्व टीमने त्यांच्या मार्गदर्शकाने मेहनत करून सदरचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे। वरील नमूदप्रमाणे पंचवटी पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकास एकूण 3 गुन्ह्यांची उकल करण्यात यश प्राप्त झाले असून सदरची कामगिरी ही माननीय श्री दीपक पांडे पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री अमोल तांबे पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, माननीय श्री मधुकर गावित सहायक पोलीस आयुक्त विभाग 1, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर सीताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलीस उपनिरीक्षक राम घोरपडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक काकड, बाळनाथ ठाकरे, पोलीस हवालदार सागर कुलकर्णी, अरुण चव्हाण, पोलीस नाईक अनिल गुंभाडे, दीपक नाईक, कैलास शिंदे, निलेश भोईर, राकेश शिंदे, पोलीस शिपाई श्रीकांत करपे, गोरक्ष साबळे, गवळी घनश्याम महाले, राजेश राठोड, कुणाल पचलोरे, अंबादास केदार, कल्पेश जाधव, राहुल पालखेडे, विलास चारोसकर, नितीन जगताप, योगेश सस्कर, अविनाश थेटे, राहुल लबडे, प्रकाश पवार यांनी पार पाडली आहे। यनसेन्यूजसाठी प्रतिनिधी टेक, यनसेन्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।